न्यूज विथ सेलिब्रिटी अँकरमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. न्यूज विथ सेलिब्रिटी अँकरमध्ये आज आपल्याबरोबर सेलिब्रिटी अँकर आहे अभिनेता लेखक दिग्दर्शक रोहित फाळके. आता आपण त्याच्याशी गप्पा मारणार आहोत. रोहित, बालक पालक या एका सुंदर दर्जेदार चित्रपटानंतर आता तू दुसरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणतोय आणि ते म्हणजे मांझा. काय सांगतो हा मांझा, कशाबद्दल आहे हा मांझा? मांझा हे नाव मुळात जर तुम्हाला तुम्ही पाहाल तर पतंगाचा जो मांझा असतो त्या हेनीच ते नाव आहे. की जसा पतंगाचा मांझा तुम्ही अगदी घट्ट धरलात किंवा अगदी सैल सोडलात तर आपलं बोट कापलं जाऊ शकतं. सो तो नीट धता आला पाहिजे. तर आमचं पिक्चरमधनं म्हणणं हेच आहे की रिलेशनशिप्स किंवा कोणतीही नाती, मग ती मित्रांची असो आई वडिलांची असो, ही सगळी नाती सुद्धा खूप अशी नाजूक असतात. त्यामुळे ती तशा मांझ्यासारखी ती नीट पकडता आली पाहिजे, ते नीट धरता आलं पाहिजे. सो दॅट इज व्हॉट ओव्हरऑल मांझा इज अबाउट. रोहित, मांझ्यामध्ये तुझा रोल काय आहे किंवा तुझी व्यक्तिरेखा काय आहे? मांझ्यामध्ये मी लाईक सुमेध मुदगलकर, आम्ही दोघं बेसिकली मित्र दाखवतो आणि इट इज लाईक की ती मित्रांमध्ये जी चढावड असते की तू हे केलंस तर मी हे करून दाखवतो, मी हे केलं तर तू हे करतो, तर अशी ती आम्हा दोघांचे असे थोडेफार कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. सो दॅट इज हाऊ द फ्लेवर वर्क्स. बालक पालकमध्ये तू काम केल्यानंतर हा दुसरा सिनेमा येतोय तुझा मांझा, या मांझ्याच्या संपूर्ण टीमविषयी काय सांगशील? एक वेगळा अनुभव. मला त्या मुलाबद्दल सांगितलं. एक वेगळा अनुभव म्हणजे हा अशी माणसं सायकोलॉजिक माणसं तर त्यामुळे भीती जॉनरा जो म्हणतात त्याच्या वेगळा असतात. बालक पालक दुसऱ्याच्या डोळ्यातली भीती काम करताना म्हणजे अशी सोर्स असतो. सांगायचं तर सुलोक मल्होत्रा आणि हरीशजी जे आमचे प्रोड्युसर्स आहेत ते हिंदी बॅकग्राऊंडचे आहेत. बिकॉज मराठी फिल्ममध्ये कंटेंट खूप जास्त असतो इन जनरल जर बघायला गेलं तर त्यामुळे त्यांना त्या कंटेंट बेस्ड फिल्म हवी होती. तर काही नाही म्हणून त्यांनी वीक माणसं आहेत. जतीन दादा म्हणजे जतीन वागळे जे दिग्दर्शक आहेत, इव्हन त्याच्यासोबत काम करताना खूप मजा आली. आणि जतीन दादा म्हणजे डिटेल्सवरती पण फार लक्ष देतो की आम्ही जर एखादा वाक्याचा टोन जर चुकला नाही नाही असं नाही करायचं, हा थोडा असा घेऊन बघ. आणि ऍक्टर्सना जी मुभा मिळते काम करताना ती जतीन दादासोबत काम करताना खूप मिळाली. आणि इव्हन अश्विनीताई म्हणजे अश्विनी भावे आणि सुमेध मुदगलकर हे जे माझे दोन कोस्टार्स आहेत त्यांच्यासोबत काम करताना इतकं फ्री वातावरण होतं. म्हणजे एक होतं की अश्विनीताई खूप मोठी अभिनेत्री आणि खूप नावाजलेलं तिचं नाव खूप नाव आहे तिचं. सो त्यामुळे त्या ह्याच्या तिच्यासोबत काम करणं एक थोडंफार दडपण होतं. बट शी इज लाईक अ जेम. त्यामुळे तिने असं कुठेच असं वाटून दिलं नाही की मी खूप मोठी अशी काही आहे, मी तुमच्यासारखीच आहे. आणि आम्ही असं गप्पा वगैरे मारायचो. सो द टीमसोबत काम करणं वॉज फॅब्युलस. आणि गंमत म्हणजे नितीन केणी डिस्ट्रीब्युशन करतायत. सो त्यामुळे तो एक उत्साह आहे. आज तू इथे आलेला आहेस आणि त्या या गप्पांच्या आधी तू एका वेगळ्या भूमिकेत होतास आणि ते म्हणजे न्यूज अँकरिंग तू आज केलेला आहेस, तर हा एक्सपिरियन्स तुझ्यासाठी कसा आहे? एक्सपिरियन्स ऍक्च्युली खरंच खूप वेगळा होता. कारण हे जे होतं आता सगळं चाललंय त्यामुळे आम्ही स्क्रिप्ट वाचतो आणि मग तयारी करून वगैरे येतो. इथे असं मला थोडं टेन्शन आलं होतं की आता हे असं बोलायचं आहे आणि सगळं हे करायचं आहे आणि इथे खूप असं सगळ्या बातम्या सांगायचं आहे. सो इट इज नॉट ऍक्टिंग. इथे तुम्हाला जे सगळं घडतंय तेच सांगायचं. सो ते थोडं टेन्शन आलं होतं. पण नाही काही नाही, असं आहे की आता ठीक आहे, म्हणजे हे पण जमू शकतं. पण इट्स बेटर, मी माझ्या ऍक्टिंगकडे कॉन्सन्ट्रेट करतो. नक्की. आणि त्याच ऍक्टिंगसाठी तुझ्या अभिनय क्षेत्रातल्या करिअरसाठी तुला खूप खूप शुभेच्छा झी 24 तास कडून आणि इथं आल्याबद्दल आणि आमच्याबरोबर काही बातम्या शेअर केल्याबद्दल आणि गप्पा मारल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि याबरोबरच या खास कार्यक्रमामध्ये आज इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.